नमस्कार मित्रांनो, ई लर्निंगच्या 101 नंबरच्या टॉपिकमध्ये मी अविनाश पाटील आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण ई लर्निंगच्या माध्यमातून डू ॲज डायरेक्टेड यामध्ये काही उदाहरणं पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूयात नंबर एक, नेम द टेन्स। या ठिकाणी एक उदाहरण देण्यात आलेलं आहे, आय विल टेल यू व्हॉट टू डू। आय हा सब्जेक्ट, त्यानंतर विल हे हेल्पिंग वर्ब सहाय्यक क्रियापद, त्यानंतर मुख्य क्रियापद, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस व्हर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट असेल तर सिम्पल फ्युचर टेन्स होत असतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। म्हणून आपण उत्तरामध्ये सिम्पल फ्युचर टेन्स लिहिणार आहोत। नंबर टू, रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ। सब्जेक्ट कन्सल्टेड व्ही टू, सब्जेक्ट प्लस व्ही टू आला असेल तर सिम्पल पास्ट टेन्स। देन सेकंड सेंटेन्स, रामलाल्स वाईफ सेड टू हिम आय विल टेल यू व्हॉट टू डू। या ठिकाणी आपल्याला याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करायचं आहे। इनडायरेक्टमध्ये रूपांतर करत असताना या ठिकाणी सूचना टाईप झालेली नाही, रामलाल्स वाईफ सेड टू च्या ऐवजी या ठिकाणी आता आपण रिपोर्टेड रिपोर्टिंग व्हर्ब टोल्ड घेणार आहोत। रामलाल्स वाईफ टोल्ड हिम कंजंक्शन म्हणून दॅट, आणि आता या ठिकाणी रिपोर्टिंग वर भूतकाळी असल्यामुळे अवतरणचिन्हातल्या वाक्याचा काळ आता या ठिकाणी बदलणार आहे। आयचं रूपांतर आता शीमध्ये होणार आहे, कारण बोलणारी व्यक्ती ही रामलाल स्वाईप श्रीलिंगी असल्यामुळे त्याचं शीमध्ये रूपांतर विलचं वूड, शी वूड टेल यूचं पुन्हा हिममध्ये व्हॉट टू डू। अशा प्रकारे आपण याचं इनडायरेक्ट करू शकतो, रामलाल स्वाईप टोल्ड हिम दॅट शी वूड टेल हिम व्हॉट टू डू। नेक्स्ट सेंटेन्स, द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी मेक एक्सक्लॅमेटरी। दिलेल्या वाक्यामध्ये व्हेरी आलेला आहे, एक्सक्लॅमेटरी करत असताना आपण जर व्हेरी असेल तर हाऊने सुरुवात करत असतो, म्हणून हाऊने सुरुवात केली। व्हेरीच्या पुढचे शब्द फेअर अँड प्रिटी, त्यानंतर करता द चाइल्ड आणि शेवटी क्रियापद वॉज आणि एक्सक्लॅमेशन मार्क। अशा प्रकारे याचा आपण एक्सक्लॅमेटरी करू शकतो, हाऊ फेअर अँड प्रिटी द चाइल्ड वॉज। नेक्स्ट सेंटेन्स नंबर फोर, रामलाल वॉज वरीड मेक एक्सक्लॅमेटरी। आता या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये व्हेरी किंवा आर्टिकल सुद्धा नाही, मग याचं एक्सक्लॅमेटरी करत असताना कर्ता आणि क्रियापद सोडून आपल्याला हाऊने सुरुवात करावी लागेल, हाऊ वरीड आणि रामलाल वॉज शेवटी एक्सक्लॅमेशन मार्क। नेक्स्ट नंबर फाईव्ह, द टीचर पॅटेड हर ॲफेक्शनेटली बिगिन द सेंटेन्स विथ शी। या ठिकाणी सूचना अशा प्रकारे दिलेली आहे, शी या कर्त्याने आपल्याला वाक्याला सुरुवात करायची, म्हणजे चेंज इच वाक्य आहे। द टीचर करता पॅटेड क्रियापदाने हर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टने आपण सुरुवात करत असतो चेंज वॉईस करत असताना, आणि या ठिकाणी हरची प्रथमा म्हणून या ठिकाणी सूचनेमध्ये त्यांनी शी दिलेलं आहे, म्हणून सुरुवातीला आपण शी वापरणार आहोत, आणि त्यानंतर भूतकाळ असल्यामुळे टू बीचं रूप वॉज, शी वॉज पॅटेडचं तिसरं रूप तेच, शी वॉज पॅटेड ॲफेक्शनेटली बाय द टीचर, बायची योजना करून सुरुवातीचा करता त्यानंतर आपण घेणार आहोत, शी वॉज पॅटेड ॲफेक्शनेटली बाय द टीचर, अशा प्रकारे आपण त्याचं चेंज वॉईस करणार आहोत। नेक्स्ट नंबर सिक्स, द टीचर एनकरेज हर बिगिन द सेंटेन्स विथ शी। या ठिकाणी सुद्धा वरील वाक्याप्रमाणेच चेंज वॉईसचं वाक्य आलेलं आहे, हरची प्रथमा म्हणून आपण शी घेतला, वरती भूतकाळ एनकरेज भूतकाळी शब्द असल्यामुळे भूतकाळातलं वाक्य असल्यामुळे टू बीचं रूप आपण वॉज घेणार आहोत, शी वॉज त्याचं तिसरूप एनकरेज, ईडी लागलेल्या शब्दाचं तिसरूप तेच असतं, रेग्युलर व्हर्ब, त्यानंतर बायची योजना केली आणि शेवटी द टीचर घेतला, शी वॉज एनकरेज बाय द टीचर। नेक्स्ट नंबर सेवन, यस सर्टनली हिज वाईफ सेड भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईडग्रूम। या ठिकाणी सुद्धा याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं आहे, हिज वाईफ सेड विथ सर्टनिटी, अशा प्रकारे आपण याची सुरुवात केलेली आहे, दॅट कंजंक्शन म्हणून घेतलं, आणि आता अवतरणचिन्ह काढत असताना त्याच्यामध्ये जो बदल करणार आहोत तो काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे। भोली विलचं वूडमध्ये रूपांतर केलं, वूड बी लकी टू गेट सच अ वेल टू डू राईट रूम, फक्त अवतरणचिन्हामध्ये विलचं रूपांतर वूडमध्ये केलं, बाकी कुठलाही बदल न करता कंजंक्शन म्हणून दॅट वापरलं आणि ॲज इट इज आपण ते वाक्य लिहिलेलं आहे। अशा प्रकारे याचं आपण इनडायरेक्टमध्ये रूपांतर करू शकतो, हिज वाईफ सेड विथ सर्टनिटी दॅट भोली वूड बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईट रूम। नेक्स्ट नंबर एट,
शी वॉज अ हार्मलेस डम काव मेक एक्सक्लॅमेटरी. या ठिकाणी याचं एक्सक्लॅमेटरी करत असताना या ठिकाणी आर्टिकल अ आलेलं आहे म्हणून आपण व्हॉट अ ने सुरुवात करणार आहोत. व्हॉट अ हार्मलेस डम काव शी वॉज आणि शेवटी एक्सक्लॅमेशन मार्क. नेक्स्ट नंबर 9, व्हॉट अ शेमलेस गर्ल मेक इट ॲसर्टिव्ह. आता या ठिकाणी एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स दिलेले आहे त्याचं आपल्याला ॲसर्टिव्ह करायचं आहे. मग अशी आपण जे पाहिलं ते ॲसर्टिव्ह दिलेलं होतं त्याचं एक्सक्लॅमेटरी केलं, आता एक्सक्लॅमेटरीचं ॲसर्टिव्ह करायचं आहे. ॲसर्टिव्ह करत असताना या ठिकाणी व्हॉट अ शेमलेस गर्ल कर्ता आणि क्रियापद जरी नसलं ते आपण कर्ता म्हणून शीने सुरुवात करणार आहोत. शी वॉज त्याचं एक्सक्लॅमेटरी करू शकतो. शी वॉज रिअली अ शेमलेस गर्ल. व्हॉट अ असल्यामुळे या ठिकाणी फक्त ए हे आर्टिकल आपण घेतले आणि शी वॉज रिअली हे शब्द जोडून त्याच्यानंतर मग अ शेमलेस गर्ल आणि फुल स्टॉप दिलेला आहे. नेक्स्ट नंबर 10, रामलाल प्लेस द बंडल ॲट द ब्राइडग्रूम्स फीट. फ्रेम अ डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. ॲट द ब्राइडग्रूम्स फीट हे उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. रामलाल प्लेस द बंडल, रामलालने बंडल कुठे ठेवला होता, कुठेसाठी आपण व्हेअर हा शब्द वापरू शकतो. डब्ल्यू एच वर्क व्हेअर डीड. या ठिकाणी सायकारी क्रियापद नसल्यामुळे प्लेस्ड पास भूतकाळी शब्द असल्यामुळे आपण डीड हे सायकारी क्रियापद त्यातून घेतलं. व्हेअर डीड रामलास रामलाल आता प्लेसचं मूळ रूप घेतलं प्लेस द बंडल आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करू शकतो. नेक्स्ट नंबर 11, बिशंबर रेज द गार्लँड टू प्लेस इट राऊंड द ब्राईट स्नेक. या ठिकाणी सुद्धा डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करायचं आहे. व्हायने आपण सुरुवात करणार आहोत. व्हाय डीड या ठिकाणी सुद्धा हेल्पिंग वर्क नसल्यामुळे डीड आपण घेतला. व्हाय डीड बिशंबर रेज द गार्लँड आणि क्वेश्चन मार्क. नंबर 12, नेक्स्ट रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड. रिराईट द सेंटेन्स इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचं आपल्याला अपूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. रामलाल त्यानंतर टू बीचं रूप वॉज, स्टूडला आय एन जी लावलं त्याचं मूळ रूप घेऊन त्याला आय एन जी लावणार आहोत. स्टँडिंग रामलाल वॉज स्टँडिंग रूटेड टू द ग्राउंड. अशा प्रकारे वॉज स्टँडिंग वापरून आपण पास्ट कंटिन्युअसमध्ये त्याचं रूपांतर केलं. देन नंबर 13, द टीचर वॉज वॉचिंग द ड्रामा. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमानकाळामध्ये याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. रूपांतर करत असताना द टीचर हॅज बीन एकवचन असल्यामुळे आपण हॅज बीन घेणार आहोत आणि क्रियापदाला एन जी लावून वॉचिंग द ड्रामा. अशा प्रकारे द टीचर हॅज बीन वॉचिंग द ड्रामा या प्रकारे आपण याचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये रूपांतर केलेलं आहे. नेक्स्ट नंबर 14, आय विल टीचेस इन द सेम स्कूल. करेक्ट द सेंटेन्स. या ठिकाणी वाक्यामुळे आपल्याला करेक्ट करून पुन्हा ते लिहायचं आहे. आय विल टीच टीचेस या ठिकाणी क्रियापदाला येस फक्त साध्या वर्तमानकाळामध्ये लागत असतं. या ठिकाणी टीचेस हा हे रॉंग क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे म्हणून याचं उत्तर लिहिताना आय विल टीच इन द सेम स्कूल अशा प्रकारे आपण याचं रूपांतर करून करेक्ट करून लिहू शकतो. अशा प्रकारे आज विद्यार्थी मित्रांनो आपण ई लर्निंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी समजून घेतलीत. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.